आता एक मोठी बातमी समोर येते आहे, मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीत एकमत झालेला आहे। मनोज जरांगे यांनी सहकार्य करून उपोषण मागे घ्यावं असं देखील यावेळेस ठरलेलं आहे। मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यायला हवं या संदर्भात देखील एकमत झालेलं आहे। सगळ्यांची तीच मागणी आहे, सर्वपक्षीय नेत्यांचं हे आवाहन आहे, कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारं आरक्षण दिलं जाऊ शकतं आणि त्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार असल्याचं देखील यावेळेस समोर येत आहे। सर्वपक्षीय नेत्यांनी आता मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घ्यावं असं आवाहन केलेलं आहे। या संदर्भात देखील सर्वपक्षीयांचं एकमत झालेलं आहे आणि मराठा आरक्षण देण्यासंदर्भात देखील सर्वपक्षीयांचं एकमत झालेलं आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील निवासस्थानासमोर सुरक्षा वाढवण्यात आली आहे। नागपूरमध्ये सर्वच पक्षांच्या आमदारांच्या घर आणि कार्यालयांसमोर सुरक्षा वाढवली गेली आहे। फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर रस्त्यावरती बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। नागपूरमध्ये आता सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे आणि इतर आमदारांच्या कार्यालयाबाहेर देखील सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आता तैनात करण्यात आलेला आहे। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याचं आपण पाहतोय। त्या दरम्यानची ही दृश्य देखील समोर येत आहेत।